शाला सुंदर सुंदर हे सरस्वती से घर शाला सुंदर सुंदर हे सरस्वती से घर शाला ज्ञानाचे भांडार शाला सुंदर सुंदर शाला ज्ञानाचे भांडार शाला सुंदर सुंदर शाला सुंदर 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 शाळा तुमची फुल बाग देई सुगंधित रंग शाळा तुमची फुल बाग देई सुगंधित रंग संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य खूप गाजली गावामध्ये चर्चा त्याची झाली सहावी सातवी किंवा पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम अतिशय खूप छान केला तुमच्या सगळ्यांचं आणि विशेषतः तुम्हाला शिकवणाऱ्या सगळ्या मार्गदर्शक शिक्षक शिक्षिकेचं मनापासून या गावकऱ्याच्या वतीनं मी आभार मानतो धन्यवाद देतो जेकर सर यानंतर तर ग्वाले मॅडम आपले मनोगत व्यक्त करतील यंदा सातवीचा 2022-23 निरोप समारंभाचा कार्यक्रम मुलं सकाळी म्हणले सर आम्ही आता जातोय आपण जातो म्हणायचं नसते येतो म्हणायचं असते कारण तुम्हाला सर्वांना उद्या तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होईल लक्षात आलं की परत पाचवी तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहून एक ना एक दिवस तुम्हाला या शाळेला भेट देण्यासाठी लक्षात आलं तुमच्या गावची यात्रा असेल कुठला काही समारंभ असेल त्यावेळेला तुम्ही स्वतः फेरी मारायसाठी या ठिकाणी यायचंय तेव्हा आमच्यासारखे शिक्षक या ठिकाणी असणार लक्षात आलं ही शाळा माझी शाळा ही जी कल्पना तुम्ही मनामध्ये ठेवली तुमच्या काही मुलांकडून आम्ही जिद्द शिकलो चिकाटी शिकलो काही मुलांकडून नेतृत्व गुण सुद्धा शिकलो कबड्डीच्या सामन्यामध्ये समोरला 15-16 शिक्षक त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असताना सुद्धा आमच्याकडे आम्ही दोघं तिघं शिक्षक असताना सुद्धा आमची मुलं जरी हरली तरी हरकत नाही पण त्यांनी ज्या द्वेषानं ती मुलं आमची कबड्डी लंगडी काय हे सर्व सामने सगळ्या गोष्टी केल्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही सुद्धा आमच्या सोबत घेऊन जाणार लक्षात आले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कोरे सर आमचा सर्व शिक्षक स्टाफ या ठिकाणी उपस्थित यांच्या सर्वांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो की आम्ही अजून यापुढे तुमच्यासारखे विद्यार्थी घडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे तुम्ही सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहायचंय तुमच्या आई वडिलांचा विश्वास शिक्षकाचा विश्वास आपल्या गावचा विश्वास लक्षात आलं हा सार्थ करायसाठी आपलं प्रयत्न करा सगळ्यात महत्वाचं आपलं सय्यदव रोड गाव ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपल्या गावाचं नाव सर्व ठिकाणी सर्व जगामध्ये पसरावं तुम्ही मी या गावचा आहे तुझं गाव कुठं आहे असं बाकीच्यांनी आपल्याला अभिमानाने विचारायला हवं एवढी छोटीशी अपेक्षा आमच्या सगळ्यांच्या वतीनं व्यक्त करतो भाषण संपलं धन्यवाद गुरु सर यानंतर आपले मनोगत व्यक्त करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिनय कोरे सर त्याचबरोबर माझे सर्व शिक्षक सहकारी शिक्षिका आणि हे या कार्यक्रमासाठी उपलब्ध असले सर्व विद्यार्थी आजचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम खरं तर निरोप सरांनी आता सांगितलं तुम्हाला बऱ्याचशे की निरोप हा तुम्हाला काय आम्ही या शाळेचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे उघडे निरोप तुम्हाला कायम जरूर द्यायचा नाही परंतु या शाळेतून सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी एक ज्ञानाची शिदोरी या सगळ्या शिक्षकांनी तुम्हाला म्हणजे तुमच्या वर्ग शिक्षकांनी तुम्हाला दिले असं काही नाही सगळ्या शिक्षकांनी तुम्हाला काही ना काही शिकवले ती सगळी ज्ञानाची शिदोरी घेऊन तुम्ही आता पुढच्या शाळेत जात आहात सगळ्यांनी सांगितलं की या पुढच्या काळामध्ये शिक्षण अर्धवट सोडू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट शिक्षण अर्धवट सोडू नका शिक्षणा माणूस घडतो नोकरी लागेल नाही लागेल हा भाग पुढचा आहे परंतु शिक्षणामुळं माणूस घडतो चांगला त्याचे संस्कार चांगले होतात त्याचे विचार चांगले बनतात म्हणून शिका
वाचा वाचनाची आवड आता किंवा वाचनाचं बरंच या डिजिटल युगामध्ये खूप कमी झालंय. वाचनामुळे माणूस घडतो. वाचा. आतापर्यंत तुम्हाला आमच्याकडून सर्व शिक्षक स्टाफ गण अगदी पोलीस सगळ्यांकडून तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या भल्यासाठी कधी आम्ही कोणी काही बोललं असतील किंवा काही शिक्षा घेई असेल तर ती मोठ्या मनाने माफ करा. आणि चांगल्यासाठीच आपण म्हणजे तुम्हाला शिक्षक जे काही थोडे शिक्षक करत असतील एखादे शिक्षक खानदारी सर सांगेल तुम्ही म्हणजे जरी तासावर जास्त तयार तरी तर खानदारी सर आरडलं तर सुद्धा सगळे साथ बसेल. म्हणजे तुम्हाला जे बोलणं असेल सांगणं असेल ते तुमच्या भल्यासाठी होतं. त्यामुळं कुणी जरी एखाद्याने गुरु सर असतील मी असेल कोणी सर असतील किंवा आणखी सगळे सर असतील त्यांनी काही बोलले असतील काही तुम्हाला शिक्षा केली असेल तर ती विसरून जा कधी तुमच्या भल्यासाठी होती. पण पुढच्या काळात ते तुम्हाला शिस्त लागेल म्हणून ते तुम्हाला बोललंय किंवा शिक्षा केली असेल या पुढच्या भावी काळामध्ये तुम्ही चांगलं शिकावं. आणि जसं गुरु सर नेहमी सांगतात की काय ते आतापासूनच आपण आपलं उद्दिष्ट ठरवलं पाहिजे आपण काय करायचंय एवढ्या 2037 2035 तुम्ही काहीतरी बनणार आहात ते तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवलंय आणि ते तुम्ही करणार आहात. कारण काहीतरी आपलं स्वप्न काहीतरी ध्येय असल्यासमोर असलं पाहिजे आणि मग त्याचा पाठलाग आपण करायचा असतो. तो पाठलाग करताना तुम्ही खूप मोठे म्हणावं आणि परत या शाळेमध्ये या शाळेचा विद्यार्थी म्हणून तुम्ही मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी यावं तुमचा इतर मुलांनी आदर्श घ्यावा असं शिक्षण घ्या मोठं व्हा एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. या वर्षातील 7 जानेवारी समारंभ आहे. आता बाकी सर्व शिक्षकांनी बरंच काय काय सांगितलं काय झालं काय नाही तुम्ही शिक्षकांची नावं सांगितले. फक्त एक महत्वाचं सांगायचं राहिले की इथून तुम्ही कुठल्याही गेला 8वीला त्या शाळेत पण इथली शिस्त नाही तर म्हणूनही तिथल्या शिक्षकांनी की तुला कोण मास्तर होतो तुला कोण मॅडम होत्या एवढं नाही कुणी म्हणलं तुम्हाला तर आपल्या शाळेचं नाव 100% नाही लक्षात आलं काय सांगितलं. तिथं गेल्यानंतर तिथल्या शिक्षकांनी फक्त म्हणणे की कोण मास्तर होत कोण शिकवते असं म्हणू नये एवढं त्या पद्धतीने व्यवस्थित वागा. बरेच जणांनी सांगितलं सरकार मॅडम सांगितलं स्वतःच्या पायावर उभं राहा. कालच मी तुम्हाला बोललो होतो आज येणार का नाही म्हणून काल तुम्हाला सांगितलं होतं की सगळेच हे होऊ शकणार नाही दिशेदार होऊ शकणार नाही वेडे होऊ शकणार नाही पोलीस होऊ शकणार नाही पण तुम्हाला कशासाठी आपल्याला पायावर उभं राहायचं आहे हे काल तुम्हाला सांगितलेलं आहे हे का नाही. सगळे आता हे आले दिवस सगळेचं आपल्याला घर कसलं मिळेल हे आपल्याला सांगता येणार नाही. उद्या जर आपल्याला होत नाही तसं पण जर एखादं एखादी केस हजारात एखादी केस असेल किंवा लाखात एखादी केस असेल तर परत आलो आपण जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत आपला व्यवस्थित सांभाळ आहे. आई वडिलांनंतर कोणी नाही. भाऊ असेल पाऊजे असेल त्याचा काय उपणार म्हणून स्वतःच्या पायात तुम्हाला जे जमेल ते करा म्हणून सांगितलं. काय सांगितले काय पाहत कुठलंही करा की आपलं आपला प्रपंच भागावा आपला असावा म्हणून बघा. आता यांनी सांगितलं कोचेकर सरांनी त्या 3 मुलीचं त्यांना काय अडचण येणार नाही ते स्वतःच्या पायावर पडेल. मी बी त्यावेळेस ऑफिसला होतो मुलीचं शिक्षण माझ्याकडे आलं त्यावेळेस मी बी मुलीला डीएड वगैरे करायचा प्रयत्न केला पण नाही म्हणलो आपण त्रास बघतो. तिने कुठल्याही गर्दीत एखादा दवाखाना घातला तर तिला 500 रुपये जरी मिळाले दररोज तर तिथं ती प्रपंच भागू शकते त्या पद्धतीने मी तिला बेहेव्हिअर केले. मी काय दुसरा जास्त उद्देश मोठा त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मोठे तयार झाल्यानंतर आपण कुठे जातो जातो पण एक सांगतो वयाच्या 18 वर्ष वरस्तोवर लग्न करू नका. एखाद्याचं असेल वडील म्हणतात करायचा बरोबर आहे त्यांना बी काळजी असते कारण एक मुलीचा कातीचं भांडं असतं त्यामुळे ती काळजी असते त्यांना परदेशीवर पण त्यांच्या घरी गेलेले बरं असतात तरी त्यातून समजावून सांगा. आणि आम्ही सांगितलं म्हणून लई जास्त आडोबी जाऊ नका म्हणजे लई त्रास करू नका. सरांनी सांगितलं सरांनी सांगितलं त्या त्या पद्धतीने ते होत असतं फक्त आपण त्या पद्धतीने करायचं. मुलांनाही सांगतो तुम्हाला काल सांगितलंय तुम्ही शिका नाही शिकलं तर तुम्हाला मग आई वडील जे व्यवसाय करतात ते तुम्हाला करावं लागेल. शिकला तर कुठं तर आहे नाही तर मग शेती आहे मग काय पाण्यात ज्याचं पाण्याचं जार असत पाण्याचं नाही तर ट्रॅक्टर बाबड्याची म्हणजे ह्या मुलांची सर्व मुलांची आठवण येणार आहे. मी जरी बोललो असेल तुम्हाला
मी तुम्हाला म्हणत होतो सारखं की तुम्ही आईला बोलवा बापाला बोलवा आजीला बोलवा कुणाला बोलवा मारलं तरी बोलवा म्हणत होतो पण कुणी बोलवलं नाही त्याबद्दल तुमचा आधी आभार मानतो नाही तर माझ्याकडे बांधणं आली असती. आणि तेव्हाही काय अडचण आली तर तुम्हाला सांगितलं तुम्ही घरी अभ्यास करत असताना आमच्या शिक्षकापैकी कोणालाही फोन करा ते तुम्हाला समजावून सांगतील. पण मला वाटतं शक्यतो कुठल्या सरांना फोन तुमचा आलाच नाही हे समजलं नाही ते समजलं नाही. पण अजून सुद्धा इथून जरी तुम्ही इथून गेला तरी तुम्हाला काय अडचण आली असेल समजा मोळ आला तर मोळा सनीच राहणार आहे. जरी काय अडचण आली असेल तर तिथल्या शिक्षकांना फोन करा ते तुम्हाला कधी मदत करतील. सोलापूरला गेला तर सोलापूरला बाळासाहेब सर आहेत केदारलिंगी मॅडम आहेत ते सुद्धा तुम्हाला काय अडचण असेल तर ते करतील. पण तुम्ही शिका आणि तुम्हाला पुढच्या आयुष्यात तुम्ही आता अधिकारी व्हाल वगैरे सगळं पण तुमचं पुरवणीत आयुष्य म्हणजे पुढचं आयुष्य व्यवस्थित जावं अभ्यासाचं जावं उगच कुणीतरी इकडे इकडं कैऱ्या तोडत बसायचं नाही. सिद्धी उर्वरित आयुष्य चांगलं जावं अभ्यासात जावं इथे देवाच्या ती प्रार्थना करून माझे दोन शब्द समजा. नजरेत नेहमी नवी दिशा असावी घरट्याचं काय केव्हा हे बांधता येईल पण क्षितिजा पलीकडे उडण्याची मनात जिद्द असावी.